नमस्कार. 2023 ची सुरुवात खूप छान झालेली आहे आणि याच सुरुवातीला असं छान पुढे कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला महत्त्वाची गुंतवणूक करावी लागेल, ती म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये. त्याचे रिटर्न्स खूप चांगले मिळायला हवेत, कारण तुमच्यापैकी अनेक लोक असतील ज्यांना आजपर्यंत म्युच्युअल फंडचे रिटर्न्स खूप चांगले काही फंडला मिळाले असतील आणि काही फंड असे असतील ज्याच्यामध्ये खूप खराब रिटर्न्स मिळाले. या दोन्ही मागे काही रिझन असतं का? 100% रिझन असतं. असं होऊ शकतं का आपण तोच म्युच्युअल फंड स्कीम पिक केली जो आपल्याला चांगले रिटर्न देईल? स्टॉक मार्केटमध्ये असा स्टॉक पर्टिक्युलर 100% रिटर्न देईल याची गॅरंटी नसते, पण म्युच्युअल फंडमध्ये आपण तेवढा चांगला स्टॉकपेक्षाही अधिक कन्व्हिक्शनने फंड सिलेक्ट करू शकतो. नो डाऊट म्युच्युअल फंड इज सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क, त्यामुळे थोडंसं आपल्याला प्रिकॉशन घेऊन इन्व्हेस्टमेंट करावी लागणार, पण आपण याच्या उलटं करतो. सांग ना तू कुठे करू, तू सांगशील तिथे करतो, माझा ॲडवायझर मला सांगतोय म्हणून मी करतो. पण स्वतःचं डोकंसुद्धा थोड्याफार प्रमाणात वापरणं गरजेचं आहे. खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण एक बेसिक कन्सेप्ट बेसिक थीमला धरून जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली तर 100% आपला फायदा होतो. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल म्युच्युअल फंड म्हणजे काय, इथून प्रश्न निर्माण झाला असेल. साध्या सोप्या सरळ लेमॅनच्या लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगतोय. समजा तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये, गोल्डमध्ये, डेट फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे, मग तुम्ही काय कराल? त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंड कंपनीकडे जाल, त्यांना पैसे द्याल, तो पैसे घेईल आणि तो एक फंड मॅनेजर असेल, तो तुमचा पैसा मॅनेज करेल. मग हा पैसा इथं लावायचा, तो पैसा तिथं लावायचा, एवढा पैसा इथं असायला पाहिजे, हे प्रॉपर मॅनेजमेंट तो फंड मॅनेजर तुमच्यासाठी करेल. याला शॉर्टमध्ये म्युच्युअल फंड म्हणतात. काही कठीण नाही, पैसा तुम्ही मी आपल्यासारखे हजारो लोक सगळ्यांनी मिळून त्याला पैसा दिला, त्याच्याकडे 100, 150, 200 कोटी जमले, त्याने तो वेगवेगळ्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून टाकला. याला म्हणतात इक्विटी बेस्ड म्युच्युअल फंड स्कीम. आणि त्याला काहीतरी नाव दिलं जातं, बारसं दिलं जातं, त्याच्यासाठी एक थीम असते. थीम म्हणजे काय? स्मॉल कॅप स्टॉकमध्ये, मिड कॅप स्टॉकमध्ये, लार्ज कॅपमध्ये किंवा डेट फंडमध्ये, असं वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सुद्धा ते गुंतवणूक करतात. म्हणजेच बँकिंगमध्ये असेल, PSU बँक्समध्ये ते करतात, त्याचबरोबर हेल्थ केअरमध्ये गुंतवणूक करतात. वेगवेगळे गोल असतात, IT सेक्टरमध्ये ते करत असतात. इथंपर्यंत क्लिअर आहे. याच्या पुढे महत्त्वाची गोष्ट आता तुम्हाला मी सांगतोय की आपण चुका कुठे करतो. आपण एखाद्याकडे गेलो, 10,000, 20,000, 50,000, 1,00,000 जे काही बजेट असेल ते त्याच्याकडे दिलं आणि त्याला सांगितलं की माझ्यासाठी स्कीम निवड, तो सांगतो यामध्ये एवढं, यामध्ये एवढं, यामध्ये एवढं, आपण हा म्हणतो, तो गुंतवणूक करून टाकतो. पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला म्युच्युअल फंडमधून खतरनाक एक नंबर जबरदस्त रिटर्न तुम्हाला हवे असतील तर एक काम करावं लागेल की तुमचं गोल काय आहे. पहिला प्रश्न, गोल म्हणजे काय? मला 1 कोटी रुपये हवे आहेत. क्लिअर आहे? 1 कोटी रुपये हे माझं गोल, मला क्लिअर झालं. मग हे जे गोल आहे ते एक्सपेक्टेड किती दिवसामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे? कोणी म्हणेल 10 वर्षामध्ये, कोणी म्हणेल 20 वर्षामध्ये, कोणी म्हणेल 30 वर्षामध्ये, कोणी म्हणेल माझं हे 6 महिन्यात व्हायला पाहिजे पूर्ण, म्हणू शकतो, काहीही डाऊट नाही आहे. ठीक आहे, मग जे एक्सपेक्टेड रिटर्न्स आहेत ते किती मिळायला पाहिजे? हे झालं ड्युरेशन. एक्सपेक्टेड रिटर्न्स किती मिळायला पाहिजे हा पुढचा प्रश्न असेल. मग कोणी म्हणेल मला 5%, कोणी म्हणेल 20%, कोणी म्हणेल 50%, कोणी म्हणेल 25 दिन में पैसा डबल, असे सुद्धा असतात. असू देत, पुढे जाऊन हा प्रश्न निर्माण होतो की फंड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पहिल्या 3 कॅटेगरी लक्षात घ्या. मला 1 कोटी रुपये कमवायचे आहेत. 1 कोटी रुपये कमवण्यासाठी जर मी 1,000 रुपये गुंतवणूक करतोय आणि मला वाटत असेल येणाऱ्या 2 वर्षामध्ये मला 1 कोटी रुपये मिळतील, त्यावर इंटरेस्ट रेट किती मिळायला पाहिजे? जस्ट इमॅजिन, जवळपास महिन्यालाही डबल होत जायला पाहिजे, त्यावेळी कुठेतरी ते पॉसिबल होईल. जसं म्हणतात ना की 1,00,000 रुपये तुला मी एकदम देईन किंवा मी रोज पैसे डबल देत जाईन, तू काय निवडशील कंपाऊंडिंग, हा तो प्रकार होऊन बसेल. एवढे फास्ट रिटर्न बिलकुल मिळत नाहीत. लॉजिकल गोष्टी असायला पाहिजेत. त्यामुळे एका पेपरवर लिहा मला किती रुपये पाहिजेत, किती रुपये कमवण्यासाठी मी किती वर्ष थांबायला तयार आहे, त्या वर्षांमध्ये किती रिटर्न्स मिळणं एक्सपेक्टेड आहे, मग ते कॅल्क्युलेशन करून बघा, त्यावरून तुम्हाला कळेल की किती गुंतवणूक करायला पाहिजे. साधं गणित आहे. मला जर 15% रिटर्न्स हवे असतील आणि जर मला 1 कोटी रुपये कमवायचे असतील तर XYZ अमाऊंट मला प्रत्येक महिन्याला कमवावी लागेल किंवा इन्व्हेस्ट करावी लागेल. उदाहरणार्थ घ्या, 20,000 रुपये मला प्रत्येक महिन्याला गुंतवावे लागतील. कोणाचं बजेट असेल मला 25,00,000 रुपये कमवायचे आहेत येणाऱ्या 10 वर्षांमध्ये, मग त्याचं एक्सपेक्टेशन असेल की मला 20% रिटर्न मिळायला हवेत. मग 20% रिटर्न मिळण्यासाठी मला
प्रत्येक महिन्याला एक 3,000 रुपयाची गुंतवणूक करावी लागेल, तर माझे एक 25 लाख रुपये 10 वर्षात होतील. एक हायपोथेटिकल एक्झाम्पल देतोय बरं का, मी कुठल्याही प्रकारे कॅल्क्युलेशन केलेलं नाही आहे, तुम्ही ते करू शकता. हे झाल्यानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची. तुमची चूक होते कुठे, एक्झाम्पल घ्या ना, आता मी जर रिचमीवर गेलो तर रिचमीवर तुम्हाला हे सगळे फंड दिसतात, तुम्ही त्याचा वापर करू शकता. डायरेक्ट सर्च करायचं आहे उदाहरण जर तुम्हाला हवं असेल तर इथं सरळ सर्च करायचं RICHMEE. रिचमी जर तुम्ही सर्च केलात तर ही पहिली वेबसाईट तुमच्यासमोर तुम्हाला पाहायला मिळेल जिथे तुम्ही म्युच्युअल फंडबद्दल सगळी माहिती घेऊ शकता. बघा इकडे मी म्युच्युअल फंड सिलेक्ट केलं. बाय द वे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या नंबरवरून किंवा या नंबरला सुद्धा कॉल करा. प्रॉपर फंड मॅनेजमेंट आणि कुठं एक एक रुपये इन्व्हेस्टेड असायला पाहिजे, खतरनाक रिझल्ट अग्रेसिव्हली कशामध्ये मिळतील हे सगळं माझी टीम तुम्हाला सजेस्ट करेल. मग हवा तो फंड मी इथं सर्च करू शकतो. समजा गोल्ड फंड मला हवा आहे, आदित्य बिर्ला सन लाईफ गोल्ड, ॲक्सिस गोल्ड, कॅनरा रोबेको गोल्ड, DSP वर्ल्ड गोल्ड, HDFC गोल्ड. तुम्ही सर्च केला HDFC गोल्ड, मग गोल्ड भयंकर वाढतोय, जबरदस्त रिटर्न आहेत. बघा ना, माझं लग्न झालं 20 वर्षापूर्वी, त्यावेळी तो 5,000 होता, आता 50,000 झाला. मी ज्यावेळी लहान होतो 30 वर्षापूर्वी तो 1,000 होता, आता 50,000 झाला. हे असे तुम्हाला उदाहरणं दिली जातात आणि तुम्हाला पण माहिती आहे तुमच्या डोळ्यासमोर 30,000 वरून तो 50,000 गेलाय. मग तुम्हाला वाटतं गोल्डपेक्षा रिटर्न खतरनाक कुठंच मिळत नाहीत, मग आपण डोळे झाकून गोल्ड फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो. मग गोल्ड फंडने गेल्या 6 महिन्यामध्ये किती रिटर्न दिले, तर 6 महिन्यामध्ये जवळपास 6.76% रिटर्न दिले. मग तुम्ही याला सॅटिस्फाईड आहात का? असाल तर इन्व्हेस्ट करू शकता. गेल्या 1 वर्षामध्ये त्यानं 12.5% रिटर्न दिले. ॲक्च्युली डिसेंट रिटर्न आहेत बरं काय, याला मी वाईट म्हणत नाही किंवा क्रिटिसाईज करत नाही, फक्त मी तुम्हाला सांगायचा मुद्दा हाच आहे की तुम्हाला जर 20% रिटर्न पर मंथ हवेल तर हा तुमच्यासाठी योग्य नाही. जर तुम्ही याला कंपेअर केलं गेल्या 5 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये, तर 3 वर्षामध्ये त्यानं 11% रिटर्न दिलेत, गेल्या 5 वर्षामध्ये यानं 12% रिटर्न दिलेत ॲव्हरेज. जर तुम्हाला 12% तुमचं गोल असेल तर तुम्ही याला निवडू शकता. मी रिकमेंड बिलकुल करत नाही आहे कुठलाही फंड, तुम्ही जाऊ शकता ॲक्सिसचा बघा गेल्या 5 वर्षामध्ये किती दिला, तर याने 12.54 दिला. तुम्हाला जर हा ठीक वाटत असेल तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. पण होतं काय तुम्हाला सांगतो, वेगवेगळी मोठमोठी नावं तुम्हाला सांगितली जातात. ॲक्सिस कॉर्पोरेट डेट फंड नाव ऐकता तुम्ही, वा 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 काहीतरी भारी असेल, करूया यामध्ये गुंतवणूक. गुंतवणूक केल्यानंतर कळतं की 1 वर्षाने तुम्हाला 3.7% रिटर्न, 4% सुद्धा रिटर्न नाही त्यामध्ये. परत पुढं तुमचा एजंट सांगतो, डिस्ट्रीब्युटर सांगतो, अहो साहेब लॉंग टर्मसाठी गुंतवणूक असते, लगेच एवढे रिटर्न मिळतात का? तुम्ही परत होल्ड करता, 3 वर्षांनी 6% रिटर्न दिसतात, 5 वर्षांनी 6.5% दिसतात. आता मात्र डोक्याला हात लावायची वेळ येते. पण ॲक्च्युली तो ॲडवायझर पण चुकीचा नसतो, कारण त्यांना एक बेसिक फंडा डोक्यात क्लिअर असतो त्याच्या, की जर मला 60 वर्षाच्या व्यक्तीला द्यायचं आहे ना तर डेटचा भरणा जास्त असेल. म्हणजे काय, सेफ. आता विचार करा, डेट फंड आहे, हा डेट फंड आहे ना तो फिक्स रिटर्न देतो बरं का, असा हा 0 पण होणार नाही आणि एकदम 80% पण देणार नाही, हा निवांत 6% तुम्हाला रिटर्न देत राहील. आणि तुमचं वय तर जास्त झालंय, रिस्क आहे, इक्विटीमध्ये केलात मार्केट पडलं ते कमी होणार रिटर्न. साहेब बरोबर आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, हा फंड आहे ॲक्सिसचा. मे बी तुम्ही ॲक्सिसच्या बँकेमध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करताय. माझा एक छोटासा प्रश्न असतो जेव्हा इन्व्हेस्टर माझ्याकडे येतात, त्यावेळी माझा छोटासा प्रश्न असतो, मार्केट पडेल याचा अर्थ काय हो? मार्केट पडेल म्हणजे ते 0 होतं का? 100% नाही. ज्यावेळी मार्केटचा धुवाधार काहीतरी होऊन जाईल असं सगळंच संपेल मार्केटचं, त्यावेळी ॲक्सिस बँक राहील का? ॲक्सिस बँक स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट आहे. त्यावेळी SBI राहील का? त्यावेळी HDFC बँक राहील का? स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड बँक आहे त्या? 100% यांची वाट लागणार, स्टॉक 0 होऊन जाणार, स्टॉकची बर्बादी होणार का? त्या बँकेची बर्बादी झाली आहे, कारण कंपन्यांची बर्बादी होते, बिझनेसची बर्बादी होते, हे पॉसिबल आहे का? स्टॉक मार्केट पडणं आणि स्टॉक मार्केट 0 होणं याचा अर्थ सगळ्या कंपन्या संपणं, भारतातल्या सगळ्या कंपन्या संपतील तर हे चालेल का सगळं? इम्पॉसिबल आहे साहेब. या बँका नष्ट झाल्या तर कसं पॉसिबल आहे? सगळेच तुमचे पैसे बँकेमध्ये आहेत. जर समजा टाटा बिर्ला अंबानी अदानी यांच्या कंपन्याच नाही आहेत, रिलायन्स नाही आहे, जिओ कसं वापरणार, एअरटेलचं सिम कार्ड कसं वापरणार? पॉसिबिलिटीज नाही आहेत की या कंपन्या 0 होतील आणि स्टॉक मार्केट कुठेतरी जाऊन पडेल, इम्पॉसिबल आहे. आणि जरी तुम्ही डेटमध्ये सगळी गुंतवणूक करत असाल तर एवढेच रिटर्न मिळणार आणि याला सामोरं जायला तयार राहा. हा प्रश्न तुमचा क्लिअर झाला? म्हणजे तुम्ही विजन ठेवायचं 15%, 12%, 10% आणि डेट फंडमध्ये गुंतवणूक करायची, हे सगळ्यात मोठी चूक आहे. त्यामुळं प्रॉपर ॲडवायझर असणं खूप गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अशा स्कीम निवडणं ज्या पुढं जाऊन लवकर ग्रो होणार नाहीत. या केसमध्ये काय करणार?
आपण चुकतो कुठे, आपण डायरेक्ट जातो, डायरेक्ट गेल्यानंतर पाहतो एखादा फंड, एखाद्या फंडाने गेल्या 6 महिन्यामध्ये 22% रिटर्न दिले, छप्पर फाट रिटर्न. फंड कुठला आहे? SBI बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड गेल्या 6 महिन्यात 22% रिटर्न देतो. याचा अर्थ पुढच्या वर्षामध्ये जरी मला यानं 22 दिले ना, एक वर्षात, बास आहे साहेब, दरवर्षी मला 20-22% रिटर्न देऊ दे, जबरदस्त माझे पैसे 4-5 वर्षातच डबल होत राहतील. पॉसिबिलिटी आहे का? नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे बँकिंग सेक्टरचे स्टॉक आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, कुठलाही स्टॉक सलग वर जात नाही, कुठलंही सेक्टर सलग वर जात नाही. म्हणून जे सेक्टर तुम्ही सिलेक्ट करताय ते सेक्टर वाढल्यानंतर जर तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक करताय तर तो पडताना काय होणार? आता समजा बँकिंग सेक्टर ऑलरेडी वर गेलेला आहे, आत्ता जर तुम्ही इथं फंड ॲड करत बसलात तर तुमचं सगळं ॲव्हरेजिंग वरच्या लेवलला होणार. इथून पुढे होणार काय? तर तो 1-2 वर्ष मे बी खाली येईल, परत पुढचं एखादी वर्ष कन्सॉलिडेशन होईल, मग परत हळूहळू वर जाईल, मग यामध्ये तुमची 3-4 वर्ष फुकट बर्बाद झालेली असतात. इन शॉर्ट सांगण्याचा उद्देश हाच आहे की चुकीचं सेक्टर निवडलं. जर समजा हे पुढचं 3-4 वर्ष कन्सॉलिडेशनमध्ये गेलं तर तुम्हाला हे 22% स्वप्नात नव्हे कधीच बघायला मिळणार नाही, मग ही तुमची चूक होऊ शकते. असं मला बिलकुल म्हणायचं नाही की बँकिंग सेक्टर परत वाढणारच नाही, नो डाऊट ते वाढणार, पण एकदा वाढल्यानंतर आपण गुंतवणूक करतोय तर तिथे आपण फसू शकतो. गेल्या 1 वर्षातच रिटर्न बघा ना, डायरेक्ट 14.93 आला, 22 कुठं आणि 14 कुठे, डिफरन्स आहे ना. 3 वर्षाची रिटर्न बघा, 9.90. सांगायचा मुद्दा हाच आहे की इथले सगळे लोक मेले होते, 3 वर्ष त्यांना काहीही मिळालेलं नाही. इन शॉर्ट 3 वर्ष म्हणण्यापेक्षा 2 वर्ष तिथनं हळूहळू इथं ग्रोथ झाली आहे आणि इथले रिटर्न्स आहेत ते. बरं, याच्या पुढे जा, 5 वर्षाचं कॅल्क्युलेशन करा. गेल्या 5 वर्षामध्ये 12% रिटर्न मिळाले. मग 12% खराब आहे का? 100% नाही, 12% रिअली गुड अमाऊंट आहे आणि खरंच चांगला इंटरेस्ट आहे. बरं, याच्या पुढे थोडंसं अनालिसिस करा. मी ज्या गोष्टीबद्दल बोलतोय, इथं जर तुम्ही बघितलं ना तर हा प्युअरली कन्सॉलिडेशन फेजमध्ये असल्यासारखा आहे, किंवा ही रेंजच तुमची ऑलमोस्ट काहीही न कमवून देणारी आहे, मग इथं मेजर रिस्क आहे. ग्रोथ कुठं झाली? या 2-3 वर्षांमध्ये झाली, परत हा खाली गेला. हा जो पॅच आहे ना 1-1, 2-2 वर्षाचा, हा थोडासा तुमच्यासाठी रिस्की पॅच असू शकतो. मग याच्या पुढे जाऊन अजून आपण विचार करू शकतो कुठल्या तरी स्टॉकचा. समजा SBI टेक्नॉलॉजी फंड. आता SBI टेक्नॉलॉजी फंड म्हणजे टेक्नॉलॉजी जबरदस्त काम करते आणि टेक्नॉलॉजीचे जर आपण रिटर्न पाहिले गेल्या 3 वर्षाचे 27% 3 वर्षाचे रिटर्न, मग काय बघूयात, विचार करूयात. अजून थोडंसं शॉर्ट टर्ममध्ये बघू काय झालंय. 1 वर्षाचे रिटर्न जर बघितले तर हे 1 वर्षाचे -15%. 10 लाख रुपये तुम्ही यात गुंतवले असते ना, तुमचे 1.5 लाख मायनस झाले असते. अरे बापरे, घाणेरडा फंड आहे, याच्या नादाला लागायला नको. त्यापेक्षा आपण जाऊ बँकिंगकडे, बँकिंगने मला डायरेक्ट 22% रिटर्न दिले. हे बोलणं सोपं आहे, पण ज्यावेळी तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल ना त्यावेळी एक्झॅक्ट उलटं तुमचं होणार आहे. का मी हे बोलतोय? कारण सपोज बँकिंग जो आहे तो ऑलरेडी वाढलेला आहे, मे बी थोडासा अपडाऊन होऊ शकतो, कन्सॉलिडेट होऊ शकतो, खाली येऊ शकतो किंवा हळूहळू वर जाऊ शकतो. म्हणजेच काय, तुम्हाला भलेही त्याने पुढच्या वर्षामध्ये 2 वर्षामध्ये 5% रिटर्न दिले किंवा 8% दिले, 20-22% डोक्यातनं काढून टाका, इथून पुढे परत तो 20-22% रेटनी ग्रो होणार नाही, मी लिहून देऊ शकतो, एवढं कन्व्हिक्शन आहे माझं. पण तेच लक्षात घ्या, IT स्टॉक्स, IT पडले की नाही खाली, मग मी सिम्पल फंडा काय वापरणार की IT जर डाऊन असेल तर या डाऊन झालेल्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणार. मग मी बिलकुल तुम्हाला IT रिकमेंड काहीच नाही करत आहे, मी फक्त एक्झाम्पल दाखवतोय. तुम्हाला ज्या स्टॉकमध्ये कन्व्हिक्शन असेल त्या स्टॉकमध्ये किंवा त्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करा. आता मला वाटतं ना IT आता 15 झाले, कदाचित हे अजून 17 जाईल, 18 जाईल, मी घाबरत नाही, मी गुंतवणूक आत्ता SIP यात चालू करणार. मग होणार काय, जसजसं हा 16-18-20% ड्रॉप होत जाणार तस तसं माझं हेवी ॲव्हरेजिंग होत जाणार, मी अधूनमधून लमसम टाकत जाणार आणि त्यानंतर जेव्हा हे सेक्टर वर जाईल तेव्हा मला रिटर्न परत आहेत हे 22-25-30 हे खतरनाक रिटर्न दिसू शकतात. मग त्यासाठी प्रॉपर ॲडवायझरीची गरज आहे, तीच मदत आम्ही करतोय. तुम्हाला जी मदत हवी ती माझी टीम करते, आम्ही करतोय. मोठे पोर्टफोलिओ असतील, माझ्याकडे एक परवाच इन्व्हेस्टमेंट आली 1 कोटी रुपयाची परवाच दिवशी, ते साहेब माझ्याकडे आले, टोटल 25 स्कीम निवडलेल्या होत्या, 25 स्कीम
दिसेल ती स्कीम ॲडवायझरने बाय केलेली होती. मग असा चुकीचा सल्ला जर तुम्हाला दिला असेल तर चांगले रिटर्न भेटतील का? त्या साहेबांची गुंतवणूक गेले 5 वर्ष म्युच्युअल फंडमध्ये आहे आणि ॲव्हरेज रिटर्न त्यांना 6% दिसत आहे. मग तेच एफ डी केली असती तर त्यापेक्षा बेटर झालं असतं. चुकीच्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला लावून, चुकीचे रिटर्न्स घेऊन, ओव्हर डायव्हर्सिफाय करून काय रिटर्न मिळणार आहेत तुम्हाला? याच्यामध्ये काहीच लॉजिक नाही आहे. म्हणून थोडंसं ॲग्रेसिव्ह फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. जेव्हा वाटेल हे सेक्टर डाऊन आहे त्यामध्ये गुंतवणूक मी केली, जर ते सेक्टर 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष चांगलं परफॉर्म करत आहे मी माझे रिटर्न्स एन्जॉय करतोय, पण 4-5 वर्षानं जेव्हा मला वाटेल ना त्या पर्टिक्युलर सेक्टरला धोका आहे, जसं मला बँकिंगला धोका आहे असं वारंवार वाटतंय, तसं सेम मी त्या सेक्टरमधून बाहेर पडेल आणि वेगळ्या सेक्टरमध्ये एंट्री घेईन ज्या सेक्टरमध्ये अजून ग्रो होण्याचं पोटेन्शियल मला दिसतंय. 2-2.5 वर्ष मी तुम्हाला 2 कॉन्ट्रास्ट स्टॉक किंवा 2 कॉन्ट्रास्ट सेक्टर तुम्हाला सांगितले. ऑलरेडी बँकिंग टॉपला आहे आणि ऑलरेडी टेक्नॉलॉजी बॉटमला आहे. मग मी काय करणार? जे मी रिटर्न कमावले ना ते सरळ काढणार, स्विच करणार या फंडामध्ये, जेणेकरून माझा हा फंड आणि चांगला ग्रो होत राहील. जे मी कन्सिस्टंटली 12-15% मिळवले बँकिंगमधून, आता परत मला आय टी सेक्टर 12-15, 20-25% देऊ शकतं असं माझं कन्व्हिक्शन असेल तर मी त्यामध्ये करू शकतो गुंतवणूक. तो अजून असे काही फंड आहेत जे मस्त रिटर्न देत आहेत. हा ICICI टेक्नॉलॉजी बघा ना, फक्त 3% रिटर्न दिलेत 6 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये -22%, 10 लाखातले 2,20,000 रुपये मायनसमध्ये, हेवी करेक्शन झाले. मग अशा फंडवर नजर ठेवून राहायची. आपण जर फक्त वर जाणाऱ्या गोष्टी बघत असू ना तर तुम्ही फसलात. ज्ञाने 3 वर्षामध्ये 31% साहेब रिटर्न दिलेत, मस्त खतरनाक रिटर्न आहे ते. असा रिटर्न देणारा म्युच्युअल फंड असायला पाहिजे. आपण 2-4% देणाऱ्या म्युच्युअल फंडमध्ये करतो, चुकीची ॲडवायझरी तुम्हाला मिळते आणि तुम्ही तिकडे फसता, हेच आपलं चुकतं. याच्या पुढे बघा, SBI स्मॉल कॅप 28% रिटर्न. आज स्मॉल कॅप स्टॉक सगळे डाऊन आहेत, ब्लू चिप जबरदस्त वर आहेत, स्मॉल कॅप खूप जास्त डाऊन आहेत, अजून मार्केट थोडंसं खाली येऊ शकतं. आत्ता SIP करण्याची वेळ आहे स्मॉल कॅपमध्ये, पण आपण ते करत नाही. मग SBI मध्येच करा असं माझं म्हणणं नाही. SBI काय माझी कंपनी नाही आहे आणि ऑलरेडी मला SBI बँक एवढी काही खास आवडत नाही आहे, मी वारंवार तुम्हाला सांगतो. पण SBI ॲज अ ॲसेट मॅनेजमेंट कंपनी चांगली आहे, ICICI चांगली आहे, HDFC चांगली आहे, मिराई चांगली आहे, बट तुम्ही जो फंड निवडाल ना तो ती बेस्ट असायला पाहिजे. फक्त ती ॲसेट मॅनेजमेंट कंपनी चांगली असून काही आपल्याला चाटायची नाही आहे. यांच्या पण बऱ्याच स्कीम आहेत ज्या फ्लॉप आहेत, ज्या 3-4% रिटर्न देतात. नको ना इन्व्हेस्ट करायला आपल्याला त्यामध्ये, आपण चांगल्या पर्टिक्युलर स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करू. बट हे पैसे जातात कुठे? बघा इथं हे वेगवेगळे स्टॉक असतात, HDFC बँक, ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारती एअरटेल, इन्फोसिस, रिलायन्स, डिव्हिज लॅबोरेटरीज, अशा वेगवेगळ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट होते, त्याची पर्सेंटेज असते. ॲक्सिस स्मॉल कॅपमध्ये जर तुम्ही गेलात तर हे कसं डायव्हर्सिफाय आहे हे ते तुम्हाला सांगतात. त्यांच्याच वेबसाईटवरून मी तुम्हाला दाखवतोय, केमिकल, हेल्थकेअर, फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॅपिटल गुड्स, याच्यामध्ये किती पर्सेंटेज यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे हे ते सांगतात. इथं बघितलं फाईन ऑर्गॅनिक्समध्ये त्यांची 4.70% आहे, नारायणामध्ये 4.42 आहे, गॅलेक्सीमध्ये 3.92 आहे, CCL प्रोडक्ट्समध्ये 3.48% आहे. अशा प्रकारे यांची वेगवेगळी गुंतवणूक तुम्हाला वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये पाहायला मिळते, इन शॉर्ट स्टॉक्समध्ये पाहायला मिळते, आणि यामध्ये अशा प्रकारे यांनी पैसे आपले गुंतवलेले असतात. सो सांगण्याचा उद्देश हाच आहे की चांगल्या सेक्टरमध्ये चांगल्या प्लॅटफॉर्म थ्रू इन्व्हेस्ट करा. आमची मदत हवी असेल तर आम्ही ऑल टाईम तुम्हाला मदत करायला रेडी आहोत. या नंबरला कॉल करा किंवा डायरेक्ट रीच मी थ्रू जाऊन इन्व्हेस्टमेंट करू शकता. फक्त चांगले फंड सिलेक्ट करायचे असतील ना तर कॉल करून चांगले फंड विचारून घ्या आणि त्यामध्येच गुंतवणूक करा. जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष जेव्हा आम्हाला वाटेल ना या सेक्टरमध्ये गडबड आहे, इथून यामधून बाहेर पडायला पाहिजे आणि पर्टिक्युलर दुसऱ्या स्कीममध्ये स्विच करायला पाहिजे, तेव्हा आम्ही तुम्हाला कॉल करून सांगतो साहेब आता आपल्याला स्विच करणं फायद्याचं ठरेल, आपल्याला यातून बाहेर पडावं लागेल, आणि ही सर्व्हिस मार्केटमध्ये कोणीही देत नाही. पुढची महत्त्वाची गोष्ट, प्रॉपर ॲव्हरेजिंग करणं, बॉटम लेवलला आल्यानंतर फंड ॲड करणं, स्मार्ट SIPच्या सर्व्हिसेस मार्केटमध्ये कुठंही मिळणार नाहीत हे मी तुम्हाला खात्री देऊन सांगतोय. जे की रीच मी तुम्हाला देतं आणि वेळोवेळी अपडेट देत असतं, मार्केटचा ओव्हरव्ह्यू देत असतं. सो लवकरात लवकर कॉल करा, जी माहिती पाहिजे ती घेऊ शकता. आणि जाता जाता या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.